येयो विठ्ठले माझे माऊली माझे माऊली निरावरी करते बुनी वाट मी पाहे किला पीतांबर कैसा गगनी झळकिला कैसा गगनी झळकिला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला आलिया गेलिया हाती धाडी निरोप हाती धाडी निरोप पंढरपुरी राहे माझा माय बाप विठोबाचे राज अम्मा नित्य दीपवाळी अम्मा नित्य दीपवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ये यो विठ्ठले माझे माऊली माझे माऊली निरावरी करटे बुनी वाट मी पाहे पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकिला कैसा गगनी झळकिला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला विठ्ठल 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 रामकृष्ण हरी। काही वेळेला तिथींच्या अधिक किंवा कमी होण्याप्रमाणे पालखी सोहळ्यामध्येही काही बदल होत असतात। आता हेच उदाहरण बघा ना, यंदा दोन एकादशा आल्या। पहिली एकादशी जी स्मार्त आणि दुसरी असते ती भगवत भक्तांची, ती एकादशी उपासाची धरली जाते वैष्णवांची। पण एकूण पुण्यातले दोन मुक्काम झाल्यानंतर कालच्या एकादशीला माऊली निघाली असणार असंच गृहीत धरलं जातं। एकादशीच्या दिवशी माऊली घाट चढते आणि दुसऱ्या एकादशीच्या दिवशी सासवडला अशी वेळ आली तर मुक्कामी राहते। सामान्यपणे द्वादशीच्या दिवशी विसावा असतो, सोपान देवांचं प्रस्थान असतं, निवृत्तीनाथांचे समाधी दिन असतो आणि त्रयोदशीच्या पहाटे माऊली सासवडहून पुढे जेजुरीकडे वाटचाल करते। यंदा मात्र तसं झालं नसतं। यंदा द्वादशीच्या दिवशी सकाळीच माऊली निघाली असती सासवडहून जेजुरीला आणि मग सोपान देवांचं प्रस्थान सोहळा मात्र दुपारचा झाला असता। कदाचित माऊलीला हेच योग्य वाटलं। गंमत बघा, सासवड हे स्थळ असं की सगळ्या बाजूंनी त्याच्या वेगवेगळे रस्ते येऊन मिळतात। सातारा जिल्ह्यातनं येणारे वारकरी, पुणे जिल्ह्यातनं येणारे वारकरी, इतर ठिकाणाहून येणाऱ्या वारकऱ्यांना सासवडला सोहळ्यामध्ये सामील होणं सोपं जातं। सासवडहून निघाल्यानंतर सासवड नगर परिषदेपाशी मोठं स्वागत केलं जातं, माऊलींना निरोप दिला जातो आणि मग माऊलीचा सोहळा पूर्वी जो काहीसा निमुळता होता अशा एका पुलावरून करा नदी ओलांडतो। करेचा निरोप घेऊन सोहळा पुढे सरकतो। उजव्या हातानं जाणारा रस्ता हा वीरकडे जाणारा, त्या रस्त्याला सोपान देवांची पालखी वळणार असते। त्याच रस्त्याने पहिल्या मुक्कामी पांगाऱ्याच्या निष्णाईच्या मंदिरात सोपान देवांचा मुक्काम असतो। थोडं पुढे आपण आलो, पालखी पुढे जायला लागली की रस्ताही आता विस्तारत चाललाय। रस्त्याची चालू असणारी कामं बाकीच्या गोष्टी पाहत पाहत वारकऱ्यांना आता जरा मोकळं चालायला सुरुवात करता येते। जे मी काल म्हटलं होतं, चाराच्या ओळीत एका रांगेनी नित्याच्या भजनांमध्ये रंगत अतिशय भजनाचा आनंद घेत घेत पुढे केलेली वाटचाल म्हणजे हा रस्ता। पाहावं तिथं हिरवंगार फुललेलं, अशी ही वाटचाल सकाळच्या प्रहरी खूप मजेत आनंदात आणि ताज्या दमानं चालू असते। बघता बघता बोरावके मळाचा परिसर येतो। सगळ्या बाजूनी मळे फुललेले, काही राहुट्या आणि काही ट्रक बाजूला उभे असतात कारण हा पहिला विसावा असतो। इथं माऊलींच्या बरोबर आलेल्या सगळ्या वारकऱ्यांची न्याहारी होते। मग आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी न्याहारीसाठी कधी पोहे, कधी भाकरी, उसळ, कधी गरज पडली तर जवळचं जे जे असेल ते ताजं माऊली भक्तांसाठी म्हणून घेऊन येतात। प्रत्येकाने
थोडासा विश्राम घेतल्यानंतर पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन उजेडा पुढची दमदार वाटचाल चालू होते ते यमाई शिवडीपर्यंत. यमाई शिवडी हा माऊलींच्या भोजनाचा प्रसाद. यमाईच्याच देवीच्या मंदिरात माऊलींची पालखी विसावते. रांगा लागतात दर्शनाला. आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या सगळ्यांना इथं शांत दर्शन घेता येत असतं. यानंतर दुपारचा विसावा भोजन झाल्यानंतरचा पुढच्या टप्प्याला वाटचाल सुरू होते. आता प्रत्येकाला वेद लागलेले असतात सोन्याच्या जेजुरीचे, गड जेजुरीचे. टप्प्याटप्प्याने वाटचाल करत करत सगळ्या बाजूंनी दुतर्फा असणाऱ्या हिरवळीकडे बघत बघत आणि जर प्रसंगी थोडासा पाऊस असेल तर त्या पावसाचे तुषार अंगावर झेलत झेलत सगळा वारकरी मोठ्या आनंदानं निघालेला असतो जेजुरीकडे, मल्हारगडाकडे. गंमत बघा, साकुर्ड येईपर्यंतच पुढं सगळं पिवळं शिवार फुललेलं दिसतं. जिथे तिथे भंडारा उधळायला सुरुवात झालेली असते. आणि गंमत अशी की शैव संप्रदायाचं स्थान असणारी मल्हारीची ही जेजुरी वैष्णवांचं स्वागत करायला उत्सुक असते. शैव वैष्णवांची अशी भेट, हरिहरांची भेट हा एक अतिशय रम्य सोहळा सगळेजण अनुभवत असतात. जेजुरी नगर परिषदेकडून इथं स्वागत केलं जातं. पोत्यांनी सगळ्यांवर भंडारा उधळला जातो आणि भंडारा उधळताना जय मल्हार बरोबरच मोठ्यानी भगवत भक्तीचा सुद्धा गजर केला जातो. टाळमृदुंगांची साथ असते आणि अतिशय सुरेख अशा शांत वातावरणात जेजुरीच्या परिसरात माऊली आजच्या दिवसाकरता विसावते. गंमत अशी आहे, जेजुरी हे ठिकाण असं की जिथून सातारा जिल्ह्यातल्या लोकांनाही येता येत असतं, पुणे जिल्ह्यातल्या पश्चिमेकडनं येणाऱ्या लोकांना, पूर्वेकडनं येणाऱ्या लोकांनाही येऊन मिळता येत असतं. आणि मागून आलेला हा सासवडपासूनचा सोहळा जेजुरीला काही काळाकरता विसावणार असतो. माऊली टेकली की भक्तांची पावलं जेजूरगडावर मल्हारीच्या दर्शनाकरता निघालेली असतात. केवढ्या भक्तीने भरलेला हा प्रसंग असतो आणि प्रत्येकाची इच्छा असते हा हरिहर सोहळा आमच्या डोळी साठावा. खरंच भाग्यवान ते की जे हा सक्षण आनंदाने उपभोगू शकतात. जेजुरीच्या परिसरातली फळफळावळ, ताजी भाजी यांचा सगळ्यांचा अतिशय सुरेख असा पाहुणचार घेत घेत वारकरी उद्याचा टप्पा त्यामानाने सोपा, लहान, त्यामुळे थोडी विश्रांती आणि थोडे श्रम अशा मानसिक स्थितीमधून पुढच्या वाटचालीची वाट पाहतो वाल्ल्याकडे जाण्याकरता.